दूल्हे से डॉक्टर के साथ मरीज के रिश्तेदारों ने मारपीट करने की घटना सामने आई है, जहां डॉक्टरों की सुरक्षा पर चिंता बनी हुई है। दौरान पुलिस द्वारा योजना कार्यान्वित करके डॉक्टर के प्रति सकारात्मक भावना व्यक्त की गई है। पनवेल शहर पुलिस द्वारा धूल्हे में हुए हादसे पर ध्यान देकर नागरिक व डॉक्टरों की सुरक्षा पर प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था। इससे में डॉक्टरों की भूमिका को महत्व देकर वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील बजारे ने सकारात्मक भावना स्पष्ट की है। धूल्हे येथील जी दुर्घटना घडलेली आहे, डॉक्टरांच्या वरती जो हल्ला झालेला आहे, हा हल्ला व्हायला नाही पाहिजे होता। त्यासाठी आम्ही तो हल्ला झाल्यानंतर तिथं काय परिस्थिती उद्भवली, त्या परिस्थितीनुसार दुसरी एक उद्भवली तिथं परिस्थिती, म्हणजे एका आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केली। या संदर्भामध्ये पनवेल तालुका असेल, पनवेल शहर असेल मेन माझ्या अखत्यारीत असणारं, येथील सगळ्या हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत त्या सर्व डॉक्टरांनी आज एक आम्हाला निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन आम्ही त्यांचं स्वीकारलेलं आहे। इस समय मरीज के रिश्तेदार किसी भी परिस्थिति में कानून को हाथ में ना ले, वहीं डॉक्टर को भी मरीज पर तुरंत उपचार शुरू करना चाहिए, ऐसी आग्रह की गई है। अस्पताल में सुरक्षात्मक योजना कार्यान्वित करने का आह्वान भी किया गया है। त्याचबरोबर त्यांनाही आम्ही काही टिप्स इथं देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असं की त्यांनाही सिक्युरिटी सीसीटीव्ही फुटेज हे ठेवायला सांगितलेले आहेत। नातेवाईक ज्या वेळेला रुग्णालयात येतात त्यावेळेला त्यांनी संयमाने वागावं तेथील हजर असलेल्या डॉक्टरांच्या बरोबर। दुसरी गोष्ट, आपण आपला रुग्णाचा आजार काय आहे हे पाहून त्या ठिकाणी त्यांनी जावं। त्याचप्रमाणे डॉक्टरांनी आम्ही सांगितलेलं आहे की त्याच्यावरती उपचार करण्यापूर्वी किंवा उपचाराला आल्याबरोबर उपचार चालू करावेत, त्याचबरोबर त्याची कॅपॅसिटी त्या रुग्णाची काय आहे, आजाराची काय आहे, रुग्णालयात ह्या उपचार किती होऊ शकतात या दृष्टीने आपल्याकडे तज्ज्ञ लगेच उपलब्ध होत आहेत का, ही इतंभूत बातमी ही त्या नातेवाईकाला त्यांनी दिली पाहिजे। हा एक पहिला महत्त्वाचा कन्सेप्ट आहे। रुग्णालयातील येणाऱ्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये इतर असलेले जे पेशंट आहेत, ॲडमिट असलेले पेशंट आहेत, जे काय उपचार घेत असताना त्यांना आणखी व्याधा होऊ शकते किंवा त्यांच्यावरती आणखी परिणाम होऊ शकतो किंवा एखाद्याला अटॅकच जागेवर येऊ शकतो, असं कोणतंही कृत्य, बेकायदेशीर कृत्य कोणत्याही नागरिकाच्या पेशंट जे ते घेऊन जातात किंवा नातेवाईकांनी तिथं कुठल्याही प्रकारचा उद्रेक, आक्षेपारी वर्तन, वागणूक हजर असलेल्या डॉक्टरांच्या बरोबर करू नये। आणि जर तसं काही केल्यास आम्हाला ताबडतोब कळाल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी येऊन भारतीय दंडसंहिता त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांच्यावरती हल्ला केल्यास व वैद्यकीय सेवा मालमत्तेचे नुकसान ह्या संदर्भातला जो अधिनियम आहे 2010 त्यानुसार आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगत के साथ स्वप्नाल देसाई की रिपोर्ट।